लग्नानंतर नव्या नवरीला पाथर्डी तालुक्यातील मढी येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या नवऱ्याला नवरी प्रियकरासोबत पळून गेल्यानं एकट्यानंच घरी परतावं लागलं. देवस्थानच्या सीसीटीव्हीत सदर नवी नवरी प्रियकरासोबत पळाल्याची घटना कैद झाली आहे. 3 दिवसांपूर्वी लग्न झालेलं नवदाम्पत्य मढी येथे देवदर्शनासाठी आलं होतं. मात्र दर्शन घेऊन परत जात असतानाच नवरी मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. हे पलायन नाट्य देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मात्र कैद झालंय. शेवगाव तालुक्यातील एका युवकाचा 3 दिवसांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर हे दाम्पत्य कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून आलं होतं. देवस्थान समितीच्या पार्किंगमध्ये आपली दुचाकी लावून दोघेही नाथांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. दर्शन घेतल्यानंतर ते मंदिराच्या बाहेर पडले. या दाम्पत्याच्या मागे विवाहितेचा प्रियकरही होता. खाली आल्यावर देवस्थानच्या वाहनतळावर लावलेली आपली दुचाकी घेण्यासाठी नवरदेव गेला. मात्र याच संधीचा फायदा उठवत प्रियकराच्या दुचाकीवर बसून नववधूनं धूम ठोकली. देवस्थानमधील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला. 25 वर्ष राहणार दिवटे तालुका शेवगाव यांचं 13/6/19 रोजी लग्न झालं होतं आणि ते मढी येथे देवदर्शनास घेऊन नववधू घेऊन आले होते. 19/6/19 रोजी संध्याकाळी 3:30 सुमारास त्यांची पत्नी ते मढी येथे आले असताना मिसिंग झालेली आहे बाबत तक्रार दिलेली आहे. आम्ही शोध घेत आहोत. सदर महिला ही एका मुलासंतीने स्कूटीवर बसून जाताना सीसीटीव्ही दिसत आहे. आम्ही तपास करीत आहोत. पाठीवर सॅक घेतलेला प्रियकर या जोडप्याच्या मागोमाग चालत आहे. प्रियकर आणि नवरी मुलगी एकमेकांना खुणा करत आहेत. यानंतर मात्र दोघांनाही एका दुचाकीवरून जाताना सीसीटीव्हीनं टिपलंय. महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.